हॅलो अँड वेलकम टू न्यू वुमन. बदलत्या काळाबरोबर बदलत असलेली आजची स्त्री स्वतःची ओळख स्वतः घडवायला निघालेली. तिचं अस्तित्व आज वेगवेगळ्या क्षेत्रात अधोरेखित होत आहे. तिची स्वप्न बदलली आहेत आणि ती पूर्ण करण्याची क्षमताही तिच्यात आहे. म्हणूनच नव्या शतकातल्या नव्या स्त्रीसाठी आमचा खास शो न्यू वुमन. आजच्या शो मध्ये आपण एक फेरफटका मारणार आहोत फॅशनच्या दुनियेत, भेटणार आहोत सुपर वुमनला, पाहणार आहोत लीना मोगरेस फिटनेस फंडा आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आयुर्वेदातल्या उपचारांबरोबरच काही खास टिप्स सुपर मॉमसाठी. पावसाळ्यात फॅशनवर मर्यादा येत असल्या तरी शॉपिंगची क्रेज मात्र कायम असते. ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मध्ये सुद्धा रेनी सीझनसाठी काही खास डिझाईन्स येतात. मारूया एक फेरफटका फॅशनच्या दुनियेचा. आपण आता बघूया ग्लोबल देसीमध्ये काय रेनी सीझनसाठी स्पेशल आणि काय न्यू कलेक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. आपण बघूया फुल सेटमध्ये आपल्याकडे मोस्टली सेमी अनारकलीज आहे, ट्युनिक टाईप आहे, लॉंग आहे, ए लाईन आहे, ते मी तुम्हाला दाखवते. हा टू पीस आहे, कॉटन फॅब्रिक आहे, याचा प्रिंट आहे, टू पीस आहे आणि दुपट्टा याचा फार सुंदर आहे, ब्लॅक आहे, ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन आणि हा टू पीस. ह्याच्यासोबत तुम्ही ब्लॅक चुडीदार आणि सेम ग्रीन कलरचा चुडीदार वेअर करू शकतात. हा सेम कट आहे, समोर स्लिट्स आहेत, व्हाईट कलर आहे, सिल्वर डिझाईन आहे. ह्याला बलून कट बोलतात. शॉर्ट आहे, जीन्स वर वेअर करायचा, ब्लॅक जीन्स बरोबर ब्लू फार सुंदर वाटेल. कलर डेनिम वर पण तुम्ही हे यूज करू शकाल. बॅक साईडला पण आहे, राऊंड नेक आहे, सेम इकडे पण राऊंड नेक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे आणखीन एक कलर आहे, कोरल. हा कोरल कलर आहे आणि ह्याच्यावर थ्रेड आहे व्हाईट कलरचा. हा बघा, थ्री फोर स्लीव्स आहेत, आणि ह्यामध्ये सेम आपल्याकडे स्लीवलेस पण आहे. हा चुडीदार बरोबर पण वेअर करू शकतात. ह्याचे प्लिट्स जे आहेत ना, नॉर्मली ते प्लिट्समुळे ना ह्याचा जो फ्लेअर आहे तो फार सुंदर येतोय. सेम आणि खालती एक बॉर्डर दिली आहे व्हाईट कलरची, तुम्ही व्हाईट चुडीदार घालू शकता ह्याच्यावर, या वन पीस सारखं पण हे वेअर करू शकता, फार सुंदर आहे. तर हे होतं आपलं ग्लोबल देसी. आपल्याकडे भरपूर कलेक्शन्स आहेत आणि त्याशिवाय आपल्याकडे एज क्रायटेरिया नाही आहे. 16 वर्षाच्या मुलीपासून 35 एज पर्यंत पण आपल्याकडे कुर्ते, टॉप, ट्युनिक सर्व काही आहे. दॅट्स इट. या शो मध्ये आपण भेटणार आहोत अशा काही स्त्रियांना ज्यांनी मळलेल्या वाटेवरून प्रवास न करता स्वतःची वेगळी वाट चोखाळली. आज भेटणार आहोत अशाच एका सुपर वुमनला ज्यांनी पर्यटन क्षेत्रात वेगवेगळ्या कन्सेप्ट राबवल्या. रश्मी सावंत, लहानपणापासूनच फिरायची आवड आणि त्यातूनच टुरिझमचा कोर्सही केला. पर्यटनाच्या क्षेत्रात नोकरीही केली पण नोकरीत मन रमत नव्हतं. आणि पर्यटनाच्या क्षेत्रात काम करताना निव्वळ एक ऑपरेटर म्हणूनही काम करायचं नव्हतं. मग याच वेगळेपणाच्या ध्यासातून साकारलं कल्चर आंगण.
2000 सालापासून मी इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये मी भाग घेते आणि मी आपल्या महाराष्ट्रातनं किंवा भारतातनं अनेक आर्ट क्राफ्ट म्हणजे ट्रॅडिशनल आर्ट क्राफ्ट्सवाल्यांना मी घेऊन जायचे, तिथे शोकेजिंग करायचे आणि त्या ह्याच्यात मग बेड अँड ब्रेकफास्ट ही कल्पना तिथे पाहिली मी पहिल्यांदा, की एखाद्या घरात हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा घरात राहायचं, बेड आणि ब्रेकफास्ट मिळतो आपल्याला आणि आपला स्टे होतो, स्वस्थात होतो. पण इंडियामध्ये आपली ही कल्पना स्टे विथ एन इंडियन फॅमिली म्हणून लॉन्च केली, की आपल्या इथे फक्त बेड आणि ब्रेकफास्ट न देता आपली फॅमिली ही जी संस्कृती आहे ती अतिशय स्ट्रॉंग संस्कृती आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये कोणीतरी गेस्ट आला, आपल्या घरात कोणीतरी गेस्ट आला तर आपण अतिथी देवो भव म्हणतो. मग त्या ह्याने आपण गेस्टला जसं वागवतो तसं आपण एखाद्या टुरिस्टला का वागू नये, आणि मग त्याचे पैसे तर त्या फॅमिलीला मिळतातच. म्हणून 5 मे 2007 ही कल्पना मी लॉन्च केली सिंधुदुर्गमध्ये. तरुण भारतमध्ये आर्टिकल दिलं की स्टे विथ एन इंडियन फॅमिली म्हणून कल्पना आहे, तर कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर ओरिएंटेशन आहे, तर तुम्ही ओरिएंटेशनला या. आणि मग तिथनं मग सुरुवात झाली कल्चर आंगण. पर्यटन हे केवळ मौजेपुरतच मर्यादित राहू नये आणि त्यातून संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं आणि त्या परिसराचाही विकास साधता यावा, हाच या मागचा उद्देश. कल्चर आंगणचं व्हिजन आहे की रुरल टुरिझम पण सस्टेनेबल रुरल टुरिझम. सस्टेनेबल रुरल टुरिझम म्हणजे काय, की जो टुरिस्ट येणार म्हणजे आपण एखाद्या गावी आपण एखाद्या जागी जातो तर आपला इम्पॅक्ट आपण तिथे सोडून जातो, ह्याचा आपल्याला अवेअरनेस नसतो पण आपण सोडून जातो. म्हणून सस्टेनेबल रुरल टुरिझम, सस्टेनेबल म्हणजे तिथे इम्पॅक्ट आपण आधीच गृहीत धरायचा, की गावात तुम्ही कसं वागणार, गावाचं नीटनेटके पण कसं राखणार, तर हे सगळं आम्ही अनु म्हणजे त्याच्यात विचार करून डेव्हलपमेंटमध्ये ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. किंवा त्या जागेतले आर्ट्स अँड क्राफ्ट जे लुप्त होत चाललेले आहेत किंवा कोणी काही वापरत नाहीत अशा गोष्टी आपण डेव्हलप करू शकतो का, म्हणजे त्याच्यातनं रोजगार मिळेल त्या आर्टिस्टना, दिस इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो वी से दॅट रुरल टुरिझम इफ डेव्हलप्ड सस्टेनेबली कॅन जनरेट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. आज केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर थेट राजस्थानमध्येही रश्मी सावंत यांचं कल्चर अंगण पोहोचलंय. पर्यटन आणि पर्यटनातून शाश्वत असा ग्रामविकास, आज याच वाटेवरून रश्मी सावंत यांचा प्रवास सुरू आहे. आता पर्यटनाच्या दृष्टीनं वाव असलेल्या पण अजूनही दुर्लक्षित असलेल्या राज्यांमध्ये ही संकल्पना राबवण्याचा त्यांचा मानस आहे. स्टे फिट मध्ये जिम गोर साठी स्पेशल गाईडलाईन्स जिम एक्सपर्ट लीना मोगरे कडून. आज जाणून घेऊया रोज एक्सरसाइज करताना काय नेमकी काळजी घ्यायची असते ते. हाय, मी लीना मोगरे, डिरेक्टर लीना मोगरेज फिटनेस. न्यू वुमन मध्ये आपलं स्वागत असतो. आज आपण महिलांच्या फिटनेस विषयी एम्फसाइज करणार आहोत. पहिले तर गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की एक्सरसाइजेस फॉर विमेन आणि एक्सरसाइजेस फॉर मेन असा प्रकार नसतो. बोथ वॉन्ट गुड शोल्डर्स, गुड वेस्टलाइन, तुमचे ॲप्स फ्लॅट पाहिजे तुम्हाला, चांगले लोअर बॉडी पाहिजे, यू वॉन्ट अ गुड बट, आर्म्स पण चांगले टोन्ड पाहिजे. तर त्यामुळे एक्सरसाइजेस हे दोघाही जणांना मेन आणि विमेन सेम असतात. फक्त विमेननी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महिलांना वेट ट्रेनिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे. खूपसे जणी फक्त वॉकला जातात किंवा आम्ही योगा करतो हे म्हणून गप्प बसतात, पण वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्यानी तुमचं BMR वाढतं, तुमचं पर्सेंटेज मसल वाढतं आणि दुसरं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट इज ऑस्टिओपोरोसिस, हा जो प्रकार असतो जिथे बोन डेन्सिटी तुमची कमी होते आफ्टर द एज ऑफ 30. तर तुम्ही एम्फसाइज करायला पाहिजे की वेट ट्रेनिंगनी बोन डेन्सिटी वाढते आणि यू स्टार्ट टेकिंग कॅल्शियम सप्लिमेंट आफ्टर द एज ऑफ 30. वय वर्ष 30 नंतर कॅल्शियम सप्लिमेंट जरूर इन्क्लूड करा, 1 tablet a day. तर त्याच्यामध्ये तुम्ही पनीर किंवा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, दुधाचे प्रकार हे पण खाऊ शकता. पण वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ ह्या दोन्हीचं मिक्सचर अलॉंग विथ योगा किंवा तुमचे वॉक, जरी तुम्ही वॉक्स घेत आहे दॅट ऑल्सो हॅज टू बी गोल ओरिएंटेड. जस्ट वॉक्सला जातो आणि दिवसेंदिवस तुम्ही तेच इंटेन्सिटी करून तुम्ही वॉकिंग कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही.
दुसरी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, मासिक पाळी जेव्हा असते तुमचे मंथली पीरियड तेव्हा पण तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे, कारण तुमचे जे मसल क्रॅम्प्स असतात किंवा पोट दुखतं पाठ दुखते ह्यानी तुमचं ब्लड सर्क्युलेशन एक्सरसाइजनी वाढतं व्यायाम केल्याने, आणि त्यामुळे तुम्हाला जास्ती रिलीफमुळे स्ट्रेस रिलीज होतो. आणि हे जो विचार आहे की महिन्यातले ते चार दिवस मी वर्कआउट नाही करणार किंवा एक्सरसाइज नाही करणार किंवा मला बोर झालं मी नाही जिममध्ये जात किंवा मी वॉक्सला नाही जात, दॅट इज द मोस्ट रॉंग थिंग टू डू. तर सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की जेव्हा इवन ड्युरिंग पीरियड तुम्ही जर का वर्कआउट केलं तर तुम्हाला जास्ती बेटर फील होईल आणि तुमचं जे वॉटर रिटेन्शन असतं बॉडीमध्ये तेही कमी होईल. तर महिला जेव्हा 45 वर्ष किंवा 40 अँड अबाव तुम्ही मेनोपॉजला सुरुवात होते, पेरी मेनोपॉज सेट इन होतो, तेव्हा तुमची एक्सरसाइज करण्याची क्षमता तुम्ही वाढवायला पाहिजे. तेव्हा तुमचं खाणं कमी करायला पाहिजे, सॉल्ट इनटेक कमी करायला पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचं वॉटर रिटेन्शन जे बॉडीमध्ये असतं ते कमी होतं. आणि जेव्हा तुमचा आहार तुम्ही कमी कराल आणि जेव्हा तुमची ऍक्टिव्हिटी वाढवाल म्हणजे व्यायामाने आणि नॅचरली ऍक्टिव्ह राहून जिने चढून किंवा छोट्या मुलांना बेल वाजली की दार नाही उघडायला तुम्ही स्वतः जाऊन दार उघडा किंवा भाजी आणायला जा किंवा कुठेही जाताना चालत जा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच जर का तुम्ही पाळल्यात तर तुमचं BMR आणि ऍक्टिव्हिटी लेवल वाढत राहील आणि तुमचं वेट लॉस आटोक्यात येईल. कारण पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये तुमचे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस एवढे असतात बॉडीत की तुमचं वेट ऑटोमॅटिकली वाढतं. पण ते जे एक्सक्यूज खूपशा बायका घेतात, ओ मी मेनोपॉजमध्ये आहे, मी डिप्रेस्ड आहे, मी असं आहे, मी तसं आहे, असं न करून जर का तुम्ही रोज जिद्दीने व्यायाम कराल तर यू कॅन कीप युअर सेल्फ फिटर, लुक यंग आणि यू विल फील यंग. सो बी फिट, बी हॅपी. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. कमी वयातच डायबिटीस असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आयुर्वेदातील पंचकर्मात यावर काही उपचार सांगितले जे थोडंसं पथ्य पाळून तुम्ही घरच्या घरीही करू शकता. आज मी डायबिटीस याविषयी बोलणार आहे. पूर्ण पंचकर्म, पथ्य, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक गुटिका हे जर नियमाने केले तर तुमचे ब्लड शुगर नॅचरली नियंत्रणात येऊ शकतात. पूर्ण पंचकर्ममध्ये सुपर डिटॉक्स म्हणजे की आपले अंगात जे टॉक्सिन्स असतात ते सगळे बाहेर काढून टाकायचे. त्याच्यामध्ये पूर्वी करायचे असेल विरेचन कर्म. विरेचन कर्मामध्ये तूप आणि अभ्यंग स्नेहन स्वेदन वगैरे करून आपण टॉक्सिन्सला पिघळावतो. नंतर एक दिवस या टॉक्सिनला विरेचन मार्गाने म्हणजे शौच मार्गाने बाहेर काढून टाकतात. त्याच्यानंतर औषधाचे काढे, तेल इत्यादी टाकून बनवलेली बस्ती म्हणजे एनिमा देतात. टॉक्सिन्स जेव्हा अंगात एकत्र होतात त्यावेळी आपली जे प्रोसेसेस असते ते ब्लॉकेज होतात. इन्सुलिन तयार होण्याचे जे मार्ग असते त्याच्यामध्ये अवरोध येतात. आणि हे पूर्ण पंचकर्म करून जेव्हा आपण टॉक्सिन सगळे काढून टाकतात त्यावेळा आपल्या शरीरात आपोआप इन्सुलिन बनवण्याची प्रक्रिया होते आणि आपलेच इन्सुलिन आपले ब्लडमध्ये जाऊन शुगर कंट्रोल करते. त्याच्याबरोबर पथ्य पाळायचे. पथ्यमध्ये गहू, मटण, भारी तेलकट पदार्थ नाही खायचे. त्याच्यापेक्षा तांदळ, पोटॅटो आणि फ्रुट्स बंद करा, गोड पदार्थ बंद करा आणि जास्त भाज्या घ्या. मूग डाळ, मुगाची डाळ हे सगळं जास्त घ्या आणि त्याच्याबरोबर फक्त 10% कार्बोहायड्रेट घ्या. म्हणजे कार्बोहायड्रेट कमी घ्या आणि ते कार्बोहायड्रेट पण फक्त बाजरी, ज्वारी, नाचणीची भाकरी या स्वरूपानेच घ्यायच्या. रोज अर्धा तास चालायचा व्यायाम करा आणि त्याच्याबरोबर हे घरगुती उपचार, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून हळद पावडर, एक छोटा चमचा भरून मेथी पावडर आणि एक छोटा चमचा आवळा पावडर हे सगळं एकत्र करून दिवसातून 3 वेळा घ्या. तुम्हाला जर मिळाले तर मामेजवा, अस्नार आणि गुडमार या आयुर्वेदिक औषधी रेग्युलर घ्या. त्यांनी
हळूहळू तुमचे ब्लड शुगर नियंत्रणात येणार आणि तुमची ॲलोपॅथिक औषध घ्यायची गरज कमी होणार. सुपर मॉम मध्ये आपण जाणून घेतोय इमोशनल पॅरेंटिंग बाबत. आज जाणून घेऊया मुलांचं कौतुक कसं करावं ते. नमस्कार. मुलांचं कौतुक करावं की नाही किंवा कसं करावं, तर मला असं आठवतं की काही ट्रेंड्स होते. म्हणजे पूर्वी असं लोक म्हणायचे की मुलांचं, आपल्या मुलांचं कौतुक करायचं नाही तर मग तो शेफार आहे. मग नंतर असा ट्रेंड आला की नाही, आपण नाही केलं तर आपल्या मुलांचं कौतुक कोणीच करत नाही म्हणून केलं पाहिजे. आणि आताचा जो ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे एकदम गुड गर्ल आणि गुड बॉय असा आलेला आहे. तर कौतुक हे एक दुधारी शस्त्र आहे आणि त्याचा वापर हा अतिशय बॅलन्स ठेवून करावा लागतो. मग नक्की कौतुक कसं करावं, तर एक अतिशय सुंदर प्रयोग स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केला गेला आहे. केरोल झॅक या माणसाने तो केला होता. तो असा होता की त्याने एक साधारणपणे पाचवीच्या वयोगटातली म्हणजे पाचवी इयत्तेतल्या मुलांना सोडवायला काही कोडी दिली. सगळ्यांना सहज सुटतील अशी ती सोपी कोडी होती. आणि नंतर त्याने 15 ते 20 मुलांचा असा तो एक गट होता, त्याचे 2 गटात विभागणी केली. आणि ती कोडी सुटल्यानंतर त्यांना सांगितलं पहिल्या गटाला की तुम्ही हुशार आहात आणि स्मार्ट आहात म्हणून तुम्ही ही कोडी सोडवू शकला. तर दुसऱ्या गटाला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मेहनती आहात म्हणून तुम्ही ही कोडी सोडवू शकला. मग एक साधारणपणे दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी असा ऑप्शन दिला की एक कठीण आणि एक सोपी. तर पहिल्या गटाला विचारलं की तुम्ही कुठली कोडी सोडवाल, तर ते म्हणाले की आम्ही सोपी कोडी सोडवू. आणि दुसऱ्या गटाला विचारलं तर ते म्हणाले की आम्हाला कठीणही कोडी सोडवायला आवडते. नंतर तिसऱ्या वेळेला असं लक्षात आलं की हा जो पहिला गट होता ज्यांना हुशार आपण म्हटलं होतं, त्यांना ही कठीण कोडी सोडवताना थोडा त्रास होतो, कारण ते आपलं हुशार हे पद जपण्यासाठी अटेम्प्टच करायला बघत नाही. तर जो दुसरा गट आहे ज्यांना आपण हार्डवर्किंग असा एक पॅराडाईम दिला होता, ते मात्र अटेम्प्ट द्यायला रेडी असतात. आणि नंतर जेव्हा त्यांचा स्कोर तपासला गेला, तर पहिली ज्यांना आपण हुशार असं म्हटलं होतं, म्हणजे हुशार हात म्हणून कोडी सोडवली असं म्हटलं होतं, त्यांचा स्कोर कमी झाला. तर जी मुलं मेहनती आहेत असं ज्यांना सांगितलं होतं, त्यांचा स्कोर वाढला होता. म्हणजे केवळ कौतुक किंवा स्तुती ह्या एका साध्या गोष्टीचा किंवा साध्या शब्दांचा केवढा मोठा परिणाम हा अप्रोच आणि ॲटिट्यूडवरती होतो, त्याचा एक सुंदर हा असा प्रयोग आहे. मग नक्की मुलांचं कौतुक कसं करावं, तर शक्यतो आपण जेव्हा कौतुक करत असतो तेव्हा गुड बॉय किंवा गुड गर्ल असं जनरलाइज स्टेटमेंट न देता एकदम स्पेसिफिक ब्रेनला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन जाईल असं कौतुक करावं, म्हणजे त्यातनं इमोशनल स्किल्स डेव्हलप होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की घरात आलेल्या एका लहान पाहुण्या मुलाबरोबर जर आपलं मूल छान खेळलं, तर आपण म्हणू शकतो की तू ज्या तऱ्हेने त्या मुलीबरोबर खेळलास किंवा तू ज्या तऱ्हेने आज घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर खेळलास ते अत्यंत स्तुत्य होतं. तर हे जे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आपण जेव्हा ब्रेनला देतो, त्यावेळेला त्यातनं इमोशनल स्किल्स ही डेव्हलप होऊ शकतात. आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. टिल देन टेक केअर. चोवीस तास एक पाऊल पुढे.